उत्कर्ष सांस्कृतिक कला आणि क्रीडा मंचाच्या वतीनं नागरिकांना नवीन वर्षाची भेट म्हणून 2023 सालची दिनदर्शिका प्रकाशित केली आहे. या दिनदर्शिकेचं माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी प्रकाशन झालं. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मंडळाच्या वतीनं वर्षभरात राबवल्या जाणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांचं कौतुक करून त्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान यावेळी माजी उपनगराध्यक्ष सुभाष भुजबळ यांना वाढदिवसानिमित्त लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक ॲडव्होकेट मनोज भुजबळ, मंडळाचे अध्यक्ष राकेश भुजबळ, उपाध्यक्ष किशोर शिंदे, कार्याध्यक्ष सुजित लोंढे, नितीन भुजबळ, अजित लोंढे, क्रांतिकुमार चितळे, चंद्रकांत पट्टे बहादूर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ जे आहे त्यांचं हे वाक्य आहे, घोषवाक्य, एक संघर्षातून उत्कर्षाकडे. खऱ्या अर्थानं एक त्यांचं नेतृत्व जे आहे हे फक्त वकील आहेत, तुमच्या पनवेल बारसिजनचे अध्यक्ष आहेत, त्यांचा धंदाच आहे संघर्ष करायचा, आपल्यासाठी नाही दुसऱ्यांसाठी. माणसांना न्याय मिळवून देण्याकरता ते सतत कोर्टात कचेरीत भांडत असतात, संघर्ष करत असतात, पण कोर्टापुरतं न राहून एक सामाजिक कामामध्ये सुद्धा लोकांच्या करता पनवेल शहरात, पनवेल महापालिका क्षेत्रामध्ये आणि सर्वत्र ते नेहमी दुसऱ्याचा उत्कर्ष होण्याच्या दृष्टीनं आपली बाजू मांडत असतात आणि आपल्याकडनं जास्त जास्त प्रयत्न करत असतात. आणि त्या दृष्टीनं त्यांनी विविध कामं वर्षभर अनेक शेकडो कामं ते करतात, त्यातून त्यांनी केलेल्या कामाचा थोडा बहुत आढावा आणि त्याची माहिती पण याच्यामध्ये आलेली आहे थोडक्यात अगदी, आणि वर्षभर आपल्याला उपयोगी पडेल अशी ही दिनदर्शिका प्रकाश केलेली आहे. ह्या दिनदर्शिकेचं उत्कर्ष सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाच्या आणि मनोज उज्ज्वलांच्या दिनदर्शिकेचं प्रकाशन झालं आहे असं मी जाहीर करतो आणि त्याला हार्दिक शुभेच्छा देतो. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.